नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की CRPCचं जे सेक्शन 125 आहे, या सेक्शनच्या अंतर्गत मुलगा आणि मुलगी आपल्या वडिलाकडे मेंटेनन्स मागू शकतात का, त्या संदर्भाने काय तरतूद आहे आणि त्या संदर्भाने एक जजमेंट आपण बघूया. तर आपण सिरीज जी बघतो आहे ती सिरीज आहे CRPCची, सेक्शन 125ची सिरीज आहे. कशाची तरतूद आहे ही 125 मध्ये? तर सेक्शन 125 मध्ये मेंटेनन्स क्लेम करू शकता, मेंटेनन्सच्या संदर्भाने या तरतुदी आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे की मुलगा आणि मुलगी हे वडिलाकडे मेंटेनन्स मागू शकतात का. हो, सेक्शन 125च्या अंतर्गत मुलगा आणि मुलगी हे वडिलांकडे मेंटेनन्स मागू शकतात. पण त्याच्यासाठी जी तरतूद आहे ती अशी आहे की ही जी मुलं आहेत ती वयाची मेजॉरिटी अटेंड करेपर्यंतच वडिलाकडे मेंटेनन्स मागू शकतात. एकदा वयाची मेजॉरिटी अटेंड केली की मुलं मेंटेनन्स मागू शकत नाही, अशा पद्धतीची तरतूद या कायद्यामध्ये आहे. प्रश्न असा पडतो की मेजॉरिटी म्हणजे किती. तर याचं उत्तर आहे की मुलगा आणि मुलगी हे वयाचे 18 वर्ष पूर्ण करेपर्यंत वडिलांकडून मेंटेनन्स मागू शकतात. आणि या तरतुदीनुसार वडिलांनी मुलगा आणि मुलीला त्यांची वयाची 18 वर्ष पूर्ण होतपर्यंत मेंटेनन्स देणे बंधनकारक आहे. पण याच्यात एक छोटासा फरक आहे. फरक हा आहे की मेजॉरिटी जरी असं लिहिलं असेल तरी मुलगा आणि मुलगी यांना मेंटेनन्स देताना कायद्याने एक फरक केला आहे आणि तो असा आहे की मुलगी ही वयाची मेजॉरिटी अटेंड केल्याच्या नंतरही वडिलांकडून मेंटेनन्स मागू शकते. या पद्धतीची रुलिंग्स वेगवेगळ्या जजमेंटमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले आहेत. म्हणजे जरी कायद्यात तशी तरतूद नसली तरी रुलिंगच्या अंतर्गत किंवा वेगवेगळ्या जजमेंटच्या अंतर्गत या पद्धतीचा प्रिन्सिपल सेटल करून देण्यात आलेला आहे. मग हे प्रिन्सिपल काय आहे, तर ते हे आहे की मुलगी वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतरही सेक्शन 125च्या अंतर्गत वडिलांकडून मेंटेनन्स मागू शकते. कधीपर्यंत? जोपर्यंत तिचं लग्न होऊन ती सासरी जात नाही तोपर्यंत वडिलांकडून ती मेंटेनन्स मागू शकते. आणि या सेक्शनच्या अंतर्गत अशा पद्धतीचा जर अर्ज मुलीकडून आलेला असेल, ती जर अर्जामध्ये म्हणत असेल की मी अनमॅरिड डॉटर आहे आणि सेक्शन 125चा गाभा नेहमी लक्षात ठेवा की सेक्शन 125च्या अंतर्गत तुम्ही जर अर्ज दाखल करत असाल तर त्याचा गाभा हा आहे की अर्जदाराने कोर्टामध्ये हे सिद्ध करायचं की आय एम नॉट एबल टू मेंटेन मायसेल्फ, हे एका पॅरेग्राफमध्ये व्यवस्थित तपशीलवार लिहायचं आहे आणि ते कोर्टात प्रूव्हसुद्धा करायचं आहे. थोडक्यात काय, तर सेक्शन 125चं जर तुमचं अर्ज जात असेल तर एक पॅरा लिहिणे अत्यंत महत्त्वाचं आहे, तो म्हणजे द ॲप्लिकेंट इज नॉट एबल टू मेंटेन हरसेल्फ, हा पॅरा तपशीलवार लिहिणे जरुरी आहे. आणि अनमॅरिड डॉटर हे जर प्रूव्ह करत असेल तर तिला मेंटेनन्स ग्रांट होतो. या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. जजमेंटचं नाव आहे अमरेंद्र कुमार पौल वर्सेस माया पौल, 2009 volume 8, सुप्रीम कोर्ट केसेस, पेज नंबर 359, आणि ऑल इंडिया रिपोर्टर 2009, सुप्रीम कोर्ट 2869. तर हे आहे जजमेंटचं नाव आणि त्याचा संदर्भ. तर मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळी माहिती आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे. पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. ज्यांना सिरियसली काम आहे, महत्त्वाचं काम आहे, ते आपलं नाव, गाव आणि केसची माहिती लिहून व्हॉट्सॲपवर मेसेज टाकावं. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही संपर्क करू आणि सल्ला देऊ. Bye.